व्हाट इज द बॅरोमेट्रिक हाइट? बॅरोमेट्रिक मध्ये हाइट किती राहणार ऑफ लिक्विड? कशासाठी? लिक्विड साठी. ऑफ डेन्सिटी, आणि त्याची डेन्सिटी दिलेली आहे 3.4 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब ऍट अ प्लेस. ठीक आहे. वेअर दॅट फॉर मर्क्युरी, आणि लिक्विड साठी हाइट किती राहणार जर मर्क्युरी साठी बॅरोमीटर मध्ये हाइट 7 सेंटीमीटर आहे. तो या प्रकारे क्वेश्चन आहे. ठीक आहे. फर्स्ट आहे 70 सेंटीमीटर, सेकंड आहे 140 सेंटीमीटर, त्यानंतर थर्ड आहे 228 सेंटीमीटर, आणि लास्ट आहे 280 सेंटीमीटर. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे की एक पर्टिक्युलर सिस्टमला बॅरोमीटर कनेक्ट केलं आहे, जर लिक्विड ऑफ डेन्सिटी 3.4 ग्राम पर सेंटीमीटर ठेवला तर किती हाईट येणार, जर के मर्क्युरी जर यूज केलं तर हाईट येते 70 सेंटीमीटर. ठीक आहे. तर या प्रकारे क्वेश्चन आहे. गिवन डेटा लिहून घ्या. गिवन आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड, तो डेन्सिटी ऑफ लिक्विड जे काही लिक्विड दिलेलं आहे ते लिक्विड रो एल म्हणू याला. ओके. इज इक्वल टू आहे 3.4 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. त्यानंतर याच्यासाठी हाइट फाइंड आउट करायचा आहे. हाइट एच एल इक्वल टू फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे लिक्विड साठी हाइट. ओके. त्याच प्रकारे मर्क्युरी साठी हाइट, हाइट फॉर मर्क्युरी हे दिलेली आहे. हाइट फॉर मर्क्युरी एच एम लिहितो मी याला. ओके. 70 सेंटीमीटर. आणि एक गोष्ट दिलेली नाही आहे क्वेश्चन मध्ये, ते गिवन डेटा मध्ये असते. ओके. तर इकडे लिहून घेऊ डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी रो एम इक्वल टू 13.6 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. या प्रकारे क्वेश्चनचं स्ट्रक्चर आहे. गिवन डेटा आणि फाइंड आउट काय करायचं आहे ते. ठीक आहे. आता सिस्टीम सेम आहे. सिस्टीम सेम असल्यामुळे जे प्रेशर राहणार ते प्रेशर सेमच राहणार दोन्ही सिस्टीमसाठी. दोन्ही केसेसमध्ये सिस्टीम एकच आहे, फक्त एकदा बॅरोमीटर लिक्विडचा यूज होते आणि एकदा बॅरोमीटर मर्क्युरीचा यूज होते. ठीक आहे. आणि लिक्विड कोणता आहे ते दिलेलं नाही आहे, फक्त त्याची डेन्सिटी दिलेली आहे. ओके. तर दोन्हीसाठी प्रेशर सेम राहणार, तिकडे लिहू प्रेशर पी वन इक्वल टू प्रेशर पी टू. ठीक आहे. आणि प्रेशर साठी फॉर्मुला रो जी एच असते. ठीक आहे. हे प्रेशर वन आहे. वन साठी लिक्विड घेऊन घ्या. ओके. तो रो एल जी तर कॉन्स्टंट आहे आणि एच एल ठीक आहे इक्वल टू रो हे मर्क्युरी साठी, एम जी दोन्ही सेम ठीक आहे कॉन्स्टंट, आणि एच एम. या प्रकारे इक्वेशन आपल्याला भेटणार की प्रेशर सेमच आहे, फक्त डेन्सिटी डिफरंट झाल्यामुळे त्याची हाईट जी आहे तर वेगळी येणार. ओके. आता याला सिम्प्लिफाय करू. जी जी कॅन्सल होणार, रो एल एच एल इक्वल टू रो एम एच एम. ठीक आहे. आता आपल्याला एच एल फाइंड आउट करायचं आहे, तर एच एल इक्वल टू लिहून घ्या फॉर्म्युल्याला. एच एल इक्वल टू रो एम एच एम अपॉन
रो एल, ठीक है। या प्रकारे आपल्याला एच एल साठी फॉर्म्युला भेटला आहे। आता वैल्यू पुट करू सगळे, रो एम ची वैल्यू 13.6, एच एम दिलेला है आपल्याला 70, ठीक है। त्यानंतर रो एल 3.4 ते पण दिलेला आहे, ठीक है। याला सिम्प्लिफाय सिम्प्लिफाय केल्यानंतर वैल्यू भेटते 280, ठीक है। आता हे जे सगळे जे टर्म होते, क्वांटिटी होती, ते सगळे सीजीएस युनिट मध्ये होते, ठीक है। आता एच एल आला है, लेंथ आहे, हे पण सीजीएस युनिट मध्ये राहणार, म्हणजे सेंटीमीटर, ठीक है। एच एल इक्वल टू 280 सेंटीमीटर। आता ऑप्शन मध्ये बघा कोणता ऑप्शन करेक्ट राहणार, तो ऑप्शन मध्ये ऑप्शन डी 280 सेंटीमीटर आहे, हे करेक्ट राहणार, ठीक है। थँक यू।